कटिंगचा विषय बाबा आता त्याच्या विषयाचे नाही हिल कटिंगचे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट बाब रेजिनाल्डान रिप्रेझेंटेशन दिले असं कुर्तोरीचे आणि हायन त्या अश्युरन्स दिले असा हिल कटिंगचे एक परमिशन आम्ही प्रोसेस करचे ना डिपार्टमेंट आणि हे जे हिल कटिंग जे इलिगल चालला पैर हायन सांगले ते रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट्स आमच्या डिपार्टमेंटने संबंधित ना कित्याक 900 केसीस गेल्या 2 वर्षां 2.5 वर्षां आम्ही नॉट 2.5 वर्सां आम्ही 950 केसीस 900 ते 950 केसीस आम्ही ऑलरेडी फाईल केल्ले असा ते कोर्टान वयता मागीर ते कोर्टातल्या मातसो वेळ लागता सगळे एक सगळे गोष्टी आउटकम येवपाक अँड म्हणूनच आम्ही कितें ठरयला डिपार्टमेंटान हे जेन्युइन केसीस असले आणि स्क्रुटनी कमिटी करपाक पूण सद्याक हायेन पयर शब्द दिल्लो की हांव हिल कटिंगाचे परमिशन दिना एक बी फायल सेक्शन जे सेक्शन प्रोविजन आमचे आसा आम्ही हिल कटिंग खंयच्याच प्रोजेक्टाक आम्ही आयज पर्यंत दिले ना गेले 6 महिन्यांत तरी हायेन दिवंक ना तेजे पयली बी आम्ही 900 केसीस हायेन जे सांगल्याप्रमाणे दिले ना आणि जे आम्ही कोर्टान FIR फायल केल्या कंटिन्युअस आम्ही पळयता तुम्ही पेपर वाचतात अँड ते रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट रिस्पेक्टिव्ह कलेक्टर्स आणि ते रिस्पेक्टिव्ह जे बाकीचे डिपार्टमेंट जे असा त्यांना त्यांनी योग्य ते डिसिजन जे चीफ मिनिस्टरान ऑलरेडी डायरेक्शन दिले असा ते चीफ मिनिस्टरान त्या ऑफिसरांक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले असा की बाबा हिल कटिंगाचे तुम्ही कारवाई करपाक जाय हांव बी मुख्यमंत्रीचे जे स्टेटमेंट आहे जे हिल कटिंगाचे जे संबंधित जे हिल कटिंगाचे कारवाई जाऊक जाय आय एम ऑल्सो विथ इन फेवर ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर स्टेटमेंट एट हिल कटिंग हुएवर द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट मस्ट टेक स्ट्रिक्ट एक्शन एज फार एज TCP इज कन्सर्न बेस्ड ऑन रिप्रेझेंटेशन गिव्हन बाय बाब रेजिनाल्ड इन कुर्तोरी अँड रिस्पेक्टिव्ह एरियाज आय विल गो स्ट्रिक्टली बाय वॉट एव्हर ही हॅज सजेस्टेड ही हॅज गिव्हन सर्टन व्हॅलिड पॉईंट्स अँड सर्टन थिंग्स वेअर इव्हन इफ रिक्वायर्ड टू फर्दर रिड्यूस द ग्रेडियंट म्हणजे रिड्यूस द ग्रेडियंट म्हणजे हिल कटिंग परमिशन दिवप वाढोवपाक सॉरी ग्रेडियंट आज 25% अँड अबाव 25% आणि अबाव जे ग्रेडियंट आम्ही हिल कटिंग परमिशन ते आणि जर वाढवपाक जाय ट्विक करपाक जाय ते कायद्यान आम्ही ट्विक करपाक आम्ही फाटी सरचे ना आणि हे सगळे प्रोजेक्ट्सांक आम्ही IGCB कडे ऑलरेडी टायअप केल्ले असा ग्रीन कॉन्झर्वेशन आणि ग्रीन प्रोजेक्ट्स त्यांना प्रोत्साहन दिवपाक त्या आधाराचेर आम्ही वयतले पण हिल कटिंगाचे आम्ही ठरले असा डिपार्टमेंट वी वील नॉट गिव्ह एनी मोर परमिशन्स ऑर वी हॅव नॉट गिव्हन परमिशन यू कॅन से इन द लास्ट सो मेनी मंथ्स And last 2.5 years, 950 cases. I want the people of Goa to realize this hill cutting which is taking place in the state of Goa is taking place illegally. And there are other agencies to deal with it and other departments. And I am totally in support of the Honorable Chief Minister. He has already given directions to respective departments. He has last time said that the Talati and the Deputy Collector and Mamledar, I am totally in support of the Chief Minister that based on his directions, the concerned officials should act. Town Planning Department has no role in any hill cutting activity in the state of Goa. How do you see this? The CM Minister has come to us as far as Kurtori is concerned or others concerned. Yeah, Kurtori and other constituencies, Honorable Minister has put in Sangatha that he has to take it in the land. In Kurtori, I have told him, I don't want any gradient that is slope, then Kesle permission change of zone. He has agreed to even scrap what has been given. He has told me that he will scrap it. Secondly, even auspicio, I was after him for auspicio. There are some issues about dialysis, some things and all that. So we are always after him auspicio, Bargur Park. Asha was on Ela. He is there, hospital, Angur Park. See, South Goa, Loka, Kamka, Jai facilities, Aishti, Amka, we have to get it from him. There are a lot of improvements. Not like what it was 10 years back. There are a lot of improvements. Now we require some more improvements, which we have to be after him. He is assuring that he will get everything for the people. As far as dialysis, as far as other things is concerned, in GMC. I have gone to even, I sorry, hospice, GMC in Pasum, so many facilities are there. Yesterday I was talking of that knife, together with the cyber knife operation. First time he has introduced this type of schemes. So, this type of mediclaim facility for these operations. It is a brain surgery. So, there are many things more that are coming. He is abreast of all the issues. I was discussing with him a lot of issues. No, I want to take care. Reginald and Jagi, Reginald Jila, Poyer Maka, Hospital Sambandi, Reginald Asa, Bab Digambar Asa, Bab Vijay Sardesa Asa, Sagani Maka Sanglel Asa, Ani Cruz and Sanglel Asa, Ani Amsa Ullas Tuekar, Amsa BJP member, Tani Amsa Vishay Kaldel Asa, त्याच्या बाहेर साष्टीचे सगळे MLA सालसेटचे सगळे MLA सालसेट सोडून स्पीकरांना हायेन तुका सांगल्याप्रमाणे सांगलेले असा हे सगळे त्यांनी जे सांगला सजेशन्स जे दिल्या की हे हिलाचे हे जे पळय हांगा हे जे व्हडले व्हडले पुर्वांकर आहे ते सगळे प्रोजेक्ट आले ते कित्याक दिले आणि हो प्रश्न माका पडपाक लागला आणि हे जे फायली सगळे मागून घेतले आणि पळोवपाक केन्ना केन्ना ते परमिशन दिलेले असा आणि हे सगळे गोष्टी त्यांना जावपाचे नाशिल्ल्यो त्यो आणि ते झाल्या पहिले एलिना माका मेळ्ळी त्यांना हायेन सांगले तू बी आमदार आशिल्ली पण बाब मॅडम एलिना काय सांगले की बाबा तिने सांगले आपलो विचारूच नाशिल्लो हे सगळे अलाव करपाक आपल्या कॉन्फिडन्स त्यांना घेतले ना
पण किती हा की त्यांना झाले नाही ते, पण त्याचबरोबर तिने जे विषय काढल्यात काय विषय पॉइंटर्स दिल्या त्या विषयाचे माझे काम चाललं. आणि त्याचबरोबर आमच्या पार्टीचे ठाम मत बाप तनावडे आणि आमच्या पार्टीचे अध्यक्ष की काम झालं कायदेशीर काम जाऊन जाय आणि असे हिल बिल सगळे काय कायच दिवपाचे ना पण त्यांनी एक स्टेटमेंट केला त्या पूर्णपणे माझं त्याचे मार्गदर्शन सकल आमचे डिपार्टमेंट जे चलतले पार्टी गाईडलाईन आणि पार्टी गाईडलाईनच्या आधाराचे आम्ही खंयचेच हिली एरिया आणि ते डेव्हलप करपाक दिवचे ना ते सगळे बंद करपाचो माझो प्रयत्न चालू आहे. जे खंय बाब रेजिनाल्डान सांगला कुर्तोरी जर किती चेंज वचून जर झाला अँड चेंज जर झाला आणि इवन त्या दिसता की ते ग्रेडियंट हा त्यांनी फक्त हायन विनंती केला तुम्ही लेटर दियात आणि ते आम्ही ताबडतोब आम्ही ते बोर्डात घालून आम्ही स्क्रॅप करतले. हांगा किद्या करेक्टिव्ह एक्शन घेऊन कोणी आमकां थारूंक ना. बाब तानावडे यांचे मार्गदर्शन आणि सरकारचे मार्गदर्शन घेऊन हायन पयली सांगलेले असा की मुख्यमंत्री जे आदेश दिल्या ते हिल कंट्रीक संबंधित त्यांनी स्ट्रिक्टली ते इम्प्लिमेंट करपाची गरज आहे आणि आमचा पूर्णपणे पाठिंबो असतो कारण आमच्या डिपार्टमेंटान हिल कटिंग संबंधी किदेच केले ना आणि किदेच करपाचे ना. आणि हॉस्पिटला संबंधी बाब दिगंबर कामत आणि बाब विजय सरदेसाई यांना दोघांक घेऊन हा त्यांच्या कॉन्स्टिट्युएंसीत पडता आणि बाब दिगंबर कामत मडगावचे एमएलए तेकोन रेजिनाल्ड आणि साष्टीचे आमदार ते परिसर सगळ्या एमएलएचे सेपरेटली त्यांचे कन्सल्टेशन घेऊन त्यांचे त्यांना दाखवून प्रेझेंटेशन घेऊन मिटिंग घेऊन ऍज अ हेल्थ मिनिस्टर आय एम इन फुल विदिन द फ्रेमवर्क ऑफ माय पोर्टफोलिओ टू इन्व्हाइट देम टू कम अलॉंग विथ माय पार्ट अलॉंग विथ पार्टी राज्यसभा एमपी ऑल्सो अँड साऊथ गोवा एमपी जाय जाल्यार येऊन दी किती हा ते सजेशन घेऊन काय करणार पॉलिटिकल आमकां कायच करपाचे ना. हांगा लोकांचे माणसुकी म्हणून हे ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड बिकॉज इट इज अ नेसनीड ऑफ द आवर अँड विथ माय चीफ मिनिस्टर रिक्वायर आला असं चीफ मिनिस्टर चेअर द मिटींग आय हॅव नो इगो हांगा कोण चेअर करता आणि किती तसे काय ना. मुख्यमंत्रीकडे ब्रीफ करून अशी मिटींग आम्ही घेऊन जाय ते खर्च करता पण केंद्रातल्या मोर दॅन 60% 70% मनी कम्स फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि हे स्किम्स आम्ही चलयता डायलिसीस सगळीकडे लोकांक पावंक जाय आणि योग्य ती फेसिलिटीज लोकांक गावंक जाय. आणि त्यांनी जे सांगला त्याप्रमाणे जे सगळ्या लोकांनी सांगला आम्ही गाईडलाईन आम्ही घेऊन आम्ही पुढे वयतले आणि जे त्याच्या मनान हा कोणाक एक अप्रिएन्शन हा की बाबा हे आमकां नाका ते हांव करपाक काय हरकत ना किंवा माझा प्रॉब्लेमूच ना कित्याक हांव गाईडलाईन हांवें सांगला आतां बाब रेजिनाल्डाक की त्यांनी जे किती विषय हाडले डायलिसीसचे त्याचबरोबर दिगंबर कामत आणि विजय सरदेसाईन खूपसे विषय हॉस्पिटला संबंधी जे काढल्या त्यो सगळ्या गोष्टी त्यांना बरोबर घेऊन त्यो सगळे रिझॉल्व्ह करण्याचा माझा प्रयत्न असतो.